सध्या अपात्र आमदार रमेश जारकीहोळी कोणत्या पक्षाचा आधार घेऊन पोटनिवडणूक लढवणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. यातच रमेश जारकीहोळी यांनी राज्य रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांच्या काढा कार्यालयाला भेट दिल्याने एकच चर्चेचा विषय पडला आहे. सध्या पोटनिवडणूक तात्काळ पुढे ढकलली असली तरी राजकीय खेळ मात्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येते. रमेश जारकीहोळी हे गोकाक मतक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीत भाग घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण सध्या त्यांची परिस्थिती तळ्यात व मळ्यात झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाला जुडकावून राजकीय क्षेत्रात एक मोठी खळबळ माजलेल्या रमेश जारकीहोळी यांनी राज्य रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेऊन बंद खोलीमध्ये अर्धा तास चर्चा केल्याचे समजले. ही चर्चा आगामी पोटनिवडणुकी संदर्भात असावी की वैयक्तिक कामानिमित्त चर्चा केली असावी हे मात्र गुपित राहिले आहे.